येथे नवनियुक्त लेडी सिंगम ठाणेदार निर्मला परदेशी यांचे स्वागत। आगामी येणारे सण उत्सव नियमाचे पालन करून साजरे करा, ठाणेदार निर्मला परदेशी। मेहकर पोलीस स्टेशनला नुकत्याच नियुक्त झालेल्या लेडी सिंगम ठाणेदार निर्मला परदेशी यांची देऊळगाव माळी येथे ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार समारंभ संपन्न झाला। तसेच आगामी येणाऱ्या सण उत्सव यासंबंधी चर्चा करण्यात आली। यावेळी ठाणेदार निर्मला परदेशी यांचा सरपंच किशोर गाबणे, उपसरपंच रंगनाथ चाळगे, पंचायत समिती सदस्य शिवप्रसाद मगर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश मगर, पोलीस पाटील गजानन चाळगे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रवी मगर व आदी मान्यवरांनी मेहकर पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे यथोचित सत्कार केला। या कार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार निर्मला परदेशी यांनी येत्या काही दिवसांवर पोळा, गणेशोत्सव, नवरात्री हे सण आले आहेत। गेल्या 2 वर्षापासून सर्वच सण उत्सवावर या कोरोना महामारीमुळे संकट ओढवले असून यंदाही प्रशासनाकडून कोरोनाच्या 3ऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आगामी सण उत्सव यामध्ये पोळा, गणेशोत्सव, नवरात्री हे सर्व सण कोरोना विषयक सर्व निर्बंधाचे पालन करून अगदी शांततेत साधेपणाने साजरे करावे। तसेच या कालावधीमध्ये आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करून आरोग्य विषयक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यात यावे। तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व या सण उत्सवादरम्यान कुठेही गर्दी होऊ नये म्हणून आपण स्वतः खबरदारी घ्यावी। तसेच गणेश उत्सवामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गणेश विसर्जनाच्या दिवशी गावातील सर्व गणेश मूर्तीचे एकत्रित संकलन करून विसर्जन करावे असे आवाहन यावेळी ठाणेदार यांनी केले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर सुरुसे, शेषराव बापू सुरुसे, राजेश मगर, सौ किरण गाबणे, ज्ञानदेव बळी, कैलास राऊत, मेहकर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय राजगुरु यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेकरिता ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। बेधडक 24 तास न्यूज चॅनलसाठी संदीप सोरमारे, जिल्हा प्रतिनिधी, बुलढाणा। गावामध्ये असं काही वाटत नाही, कारण तुमचं सगळं एकोपाने दिसतंय, सगळा समाज तुम्ही एकत्र आलेले आहे, कुठल्या अट्रॉसिटीची केस नाही, हे नाही। परंतु आमचं एक कर्तव्य म्हणून आता येणाऱ्या सण उत्सवानिमित्त, आता परवाचा जो सोमवारी पोळा आहे, त्याच्यानंतर गणपती आहे, नवरात्र आहे, हे सण आपण परंपरेनुसार साजरे करत असतो। परंतु आता कोरोनामुळे काही शासनाच्या मार्गदर्शक सूचना आहेत, तर त्यांचे आपण तंतोतंत पालन करून त्या साजऱ्या कराव्यात अशी आमची थोडक्यात अपेक्षा आहे। जर गणपतीचा उत्सव असेल, पोळ्याचा असेल, त्याला तर भरवण्यासाठी, पोळा भरवण्यासाठी परवानगी नाही आहे। गणपतीचाही सार्वजनिक गणेशोत्सव जे आहेत ते मिरवणुका किंवा याच्यासाठी परवानगी नाही आहे, एकत्र किती जणांनी यावं हे आता सगळ्यांना मुखपाठ झालेलं आहे। कारण आपण हे 2 वर्षापासून बघतोय, हा काही पहिला वर्ष नाही आहे की तुम्हाला सगळ्या सूचना सांगाव्यात आणि आम्ही ते विनंती करावी की तुम्ही आहात। तो आता कालांतराने मला तर असं वाटतं की अशीच प्रथा पुढे पडत जाईल आणि त्या सणाची रूपरेषा आपण त्याप्रमाणे निश्चित करू। तर जे सण तुम्ही साजरे कराल, गणपती असेल तर त्याला आपण मूर्तीची शासनाने छोटी असावी, 4 फुटापेक्षा छोटी असावी अशी शासनाची मान्यता आहे। घरगुती मूर्ती असेल तर ती 2 फुटापेक्षा छोटी असावी, सार्वजनिक जी बसवणार आहात ती 4 फुटापेक्षा लहान असावी। ही मूर्ती बसवताना सार्वजनिक ठिकाणी जी ग्रामपंचायतची जागा असेल तर ग्रामपंचायतचं नाव हरकत प्रमाणपत्र, कुणाची खाजगी असेल तर त्यांचं नाव हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगी घेऊनच ती बसवावी असं आहे। परवानगी घेऊन याच्यासाठी की जर तिथे काही झालं तर आम्हाला लक्षात राहतं की तिथे ती मूर्ती बसवलेली होती आणि तिथलं सगळं मंडळाचे अध्यक्ष कोण होते, कार्यकर्ते कोण होते, अगदी त्यांच्यावरती ती जबाबदारी फिक्स होते। जर कोणी परवानगी घेतली नाही तर आमच्या रेकॉर्डवरती कोणी नावं नसतात की ही मूर्ती नेमकी कोणी बसवलेली होती आणि नंतर कोण जबाबदारी घ्यायला तयार होत नाही। म्हणून ग्रामपंचायतीची ती प्रथम जबाबदारी राहील की गावामध्ये गणपती बसवताना सर्वच गणपती न बसवता, तुमचे जे मंडळं असतील तसे न बसवता एक गाव एक गणपती जर तुम्ही बसवलं तर तुमच्यासाठीही चांगलं राहील आणि आमच्यासाठीही ते चांगलं राहील। आणि आर्थिक दृष्टिकोनातून आपण जे गणपती बसवल्यानंतर कार्यक्रम घेतो, सांस्कृतिक कार्यक्रम घेतो किंवा इतर देखावे करतो आणि त्याच्यावरती खर्च करतो, त्यापेक्षा जर आपण आरोग्य शिबिर राबवले किंवा जे आपले चालना देणारे कार्यक्रम आहेत असे जर तुम्ही घेतले, तुमची शाळा आहे, चांगले मुलं आहेत, विद्यार्थी आहेत
आणखी यापेक्षा मोठ्या पदावरती जाण्यासाठी त्यांना जो लागणारा मार्ग आहे तो जर तुम्ही ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने इतर खर्च न करता त्यावरती भर देऊन जर अशा वाचनालय सुरू केले तर तुमचे जे मुलं एम पी एस सीला गेलेले असतील ते पुढे यू पी एस सीला जातील, आणखी मोठ्या पदावर जातील. ह्या दृष्टिकोनातून आपण तो घडामोडींना वाव द्यायला हवा. आमच्या अपेक्षा फार छोट्या असतात. गाव अगदी शांततेत चालावं हे आम्हालाही वाटतं. कुणाचंही भांडण होऊ नये. ज्या छोट्या मोठ्या तक्रारी असतील तर मध्यस्थीने त्या तिथल्या तिथं मिटल्या तर ते सगळ्यात उत्तम राहील. पण कायदा शांततेसाठी आहे. कायद्याचा अभ्यास हा प्रत्येकाने ठेवायला हवा आणि कायद्याचा मान ठेवून शासनाने कायदा केलेला असतो आम्ही तो राबवत असतो. काही गोष्टी अशा असतात की आम्हाला त्या बंधनकारक असतात, त्या ओलांडून आम्हाला जाता येत नाही, म्हणून कायद्याच्या चाकोरीत राहून आम्हाला काम करावं लागतं. तर प्रत्येक गोष्ट ही होईलच असंही नसतं, परंतु गावाच्या दृष्टिकोनातून शांततेत काम करण्यासाठी सगळ्यांचं तुमचं सहकार्य असेल तर आम्ही निश्चितच चांगलं काम करू शकतो आणि जास्तीत जास्त वेळ देऊ शकतो की चांगल्या कामासाठी जे इकडे तिकडे जो काही भानगडी झाले की आमचा वेळ